रत्नागिरी ते नागपूर हा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग तातडीनं रद्द करण्यात यावा, या महामार्गाचा पुनर्विचार करू नये, या मागणीसाठी आज नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. रत्नागिरी ते कोकण असं राज्य सरकारने नवा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला आहे. या महामार्गाची प्रशासनाकडून अधिसूचना पारित करून सक्तीने भूसंपादन करणार असल्याचं नमूद केलं आहे. सदरचा महामार्ग रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 संलग्न असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन जाणार असून हजारो एकर बागायतदार शेती उद्ध्वस्त होणार आहे. आणि याबाबत तीव्र आंदोलन केल्यानंतर पावसाळी अधिवेशनात मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असं सांगितलं. मात्र आयुक्तांकडून भूमी अभिलेख कार्यालयाकडे बाधित क्षेत्राच्या मोजणीबाबत सरकारी दरपत्रकाची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून असा कोणताही डाव सरकारकडून खेळला जाऊ नये यासाठी कोणीही मागणी न केलेला, कोणाच्या हिताचा नसलेला शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यातून कायमस्वरूपी रद्द करावा. शक्तीपीठ महामार्गाची काढलेली अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करावी. मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाला कोल्हापूर आणि नांदेड या दोन जिल्ह्याचा विरोध असल्याचं सांगितलं. मात्र सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला विरोध आहे, त्यामुळे हा महामार्ग तातडीनं रद्द करावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. मागणीचा विचार केला नाही तर तीव्र अतितीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आला. या आंदोलनात घनश्याम नलावडे, शरद पवार, भूषण गुरव, दिगंबर कांबळे, विष्णू सावंत, प्रवीण पाटील, घनश्याम नलावडे, उमेश एडके यांच्यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती आज गेली वर्षभर झालं शक्तीपीठ महामार्ग जो अन्यायकारक आहे, शेतकऱ्यांच्यावर लादला गेलाय, तो रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली वर्षभर झालं आज संघर्ष सुरू आहे. आणि ह्यामध्ये आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज तिसरा आमचा मोर्चा आहे. आज आम्ही त्यांना विनंती करायला नाही आलो तर आज आमच्या इशारा द्यायला आलो आहे. आता जर शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय जर आमच्या शेतकऱ्यांना आंधळात ठेवून काय कटकारस्थान करून जर काय धाव खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र शेतकरी बायका पोरासकट जनावरासकट आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय गप बसणार नाहीत अशा पद्धतीचा इशारा देण्यासाठी आज आम्ही सर्व उपस्थित राहिलेलो आहे. अनेक वेळा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा म्हणून आम्ही विनंती करतोय, त्यांना सांगतोय, तर प्रत्येक वेळेला आम्हाला अधिवेशनामध्ये सुद्धा पावसाळा अधिवेशनामध्ये सुद्धा दादासाहेब भुसे साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा केल्याशिवाय कुठलंही पाऊल किंवा निर्णय शक्तीपीठ बाबत घेणार नाही. पण असं असताना सुद्धा अनेक वेळेला अनेक वेगवेगळे धोरणं राबवायचे, भूमी अभिलेखला पत्र द्यायचं, सरकारी मोजणीचा दर मागवायचा, हे जे त्यांचं काय कटकारस्थान चाललेलं आहे हे आम्ही हरून पाडू. सांगली जिल्ह्यातील बागायती जमीन हे हिंसा जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही. सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द झालाच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.